बातमी कोल्हापूर महानगरपालिकेच्या सुस्त कारभाराची. जयंती नाल्यामुळे पंचगंगेचं प्रदूषणामध्ये भर पडत होती. पालिकेला याची कल्पना होती, मात्र त्याकडे डोळेझाक केली जात होती. अखेर प्रदूषण नियंत्रण मंडळानं पालिकेला शॉक दिला आणि पालिका प्रशासन खडबडून जागं झालं. वराती मागून घोडे असा कारभार सध्या कोल्हापूर महापालिकेत सुरू आहे. पंचगंगा नदी प्रदूषणाला कारणीभूत असणाऱ्या जयंत नाल्याच्या बाबतीतही पालिकेनं तेच केलं. गेल्या 100 दिवसापासून नाल्यातील प्रदूषित पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. पालिकेला याची कल्पना आहे, मात्र तरीही नाल्यातील सांडपाण्याच्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचं काम पालिकेनं पूर्ण केलं नाही. अखेर प्रदूषण नियंत्रण मंडळानं पालिकेवर थेट कारवाई केली आणि तासभर पालिकेचा वीज पुरवठा तोडला. त्यानंतर मात्र पालिका प्रशासन खडबडून जागं झालं. कामात दिरंगाई करणाऱ्या अतिरिक्त आयुक्त आणि प्रभारी जल अभियंत्यांना आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यानंतर नाल्याच्या कामानं गती घेतली. असं एक एक पाईल चेअरचं काम आम्हाला करावं लागतंय. काम अत्यंत काम कधीही थांबलेलं नाही. काम थांबलेलं नसलं तरी परिस्थिती अनुकूल नसल्यामुळे थोडासा लेट होतो आहे आम्हाला. परंतु आयुक्त साहेबांनी भेट दिलेली आहे आणि आम्हाला सक्त सूचना दिलेल्या आहेत की 10 जानेवारीपर्यंत काम पूर्ण करायला सांगितलेलं आहे आणि आम्ही कोणत्याही परिस्थितीत 10 जानेवारीपर्यंत काम पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून नियोजनता इथून पुढे केलेलं आहे. प्रदूषण नियंत्रण महामंडळानं दिलेल्या झटक्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली खरी, मात्र नाला दुरुस्तीत दाखवलेल्या दिरंगाईवरून पंचगंगेच्या प्रदूषणात पालिकेचा किती हातभार आहे हे स्पष्ट झालं. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर.